आता आपण भगतसिंग याची माहिती घेणार आहोत. तर सरदार भगतसिंग, तर सरदार भगतसिंगाचा जन्म पंजाबातील बंग सध्या हे गाव पाकिस्तानात आहे. या गावी सन 1907 साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किसन सिंग व चुलते सुवर्ण सिंग दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याने भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकुडू कुटुंबांना मिळाले होते. त्याचे प्रारंभीच शिक्षण बंग या जन्मगावी झाले. कुणाचे मुलांनो? भगतसिंग. भगतसिंगाचं उच्च शिक्षण लाहोर इथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज इथे झाले. विद्यार्थी दशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. पदवी मिळून ते घरी परतले. कानपूरला जाऊन प्रताप या वृत्तपत्रात त्यांनी बलवंत सिंग या नावाने क्रांतिकारी लेखन व कार्यही सुरू केले. पोलिसांना त्यांच्या गुप्त हालचालीचा सुगाव लागताच कानपूर सोडून भगतसिंगांनी दिल्ली गाठली. लाहोर प्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांचं असंतोषाचं दुसरं केंद्र झालेलं होत. दिल्लीच्या अर्जुन साप्ताहिकात बलवसिंग याच नावाने ते काम करू लागले. तिथे पोलिसांच्या पाळत वाढली. तेव्हा ते लाहोरला आले. मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले. अशा प्रकारे ते भगतसिंग होते. समजलं का रे मुलांनो? हो